तुम्ही मावळा संतापाच्या भरामध्ये त्या शहाजी राजांना बोल लावत आहे. निजामाच्या दरबारामध्ये खंडागळ्यांचा हत्ती पिसाळण्याचं निमित्त झालं. सासरचे घोसले आणि माहेर. नमस्कार, मी संजीव साठे पाटील आवाज कोणाचा या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करतो. सध्या आपण आहोत मालोजी राजे भोसले यांच्या या गढीवर. सध्या आपण आहोत आणि याच ठिकाणी स्वराज्य संकल्पक शहाजी राजे भोसले यांचं भव्य असं स्मारक या ठिकाणी होऊ पाहत आहे आणि त्याच मालोजीराजे भोसले यांच्या या गडीच्या परिसरामध्ये सध्या आपण उभे आहोत. या ठिकाणाहून आमच्या पाठीमागे आपण बघू शकतो की स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांचा भव्य असा पुतळा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मालोजीराजे भोसले यांच्या गडीविषयी असलेली थोडक्यात माहिती. आमचा हा व्हिडिओ संपूर्ण पहा, शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा. धन्यवाद. भोसले आणि जाधव यांच्या मध्ये वैराच्या आगीत अक्षरशः होरपर्यंत झालं. मोगल आणि निजाम यांच्या भातुडीचं युद्ध झालं. या युद्धात आपण बहुत आपला हेतू काय? 10,000 श्री मालोजी राजे भोसले गढी वेरूळ, तालुका खुलताबाद, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. श्री मालोजी राजे भोसले गढी ही राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 211 वर छत्रपती संभाजीनगर शहरापासून 28 किलोमीटरवर व खुलताबाद या तालुका स्थानकापासून 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या जगप्रसिद्ध वेरूळ या ठिकाणी आहे. स्वराज्य संस्थापक शिवछत्रपतींचे पंजोबा श्री बाबाजी भोसले यांच्याकडे वेरूळ गावची पाटिलकी व परिसरातील काही गावांची जहागिरी होती. त्यांच्या काळात हा मुलुख निजामशाही अंमलाखाली होता. बाबाजींना मालोजी व विठोजी ही दोन मुले होती. सुरुवातीच्या काळात श्री मालोजी राजे व विठोजी राजे हे आपल्या वडिलांसोबत वेरूळ या ठिकाणी राहत असत. मालोजी राजेंचा विवाह फलटणचे सरदार नाईक निंबाळकर यांच्या कन्येशी उमाबाईशी झाला. त्यांना शहाजी व शरीफजी ही दोन मुले होती.
मालोजी राजे व विठोजी राजे हे दोन्ही बंधू निंबाळकरांच्या सैन्यात सामील झाले व त्यांनी आपल्या शौर्याने तेथे छाप पाडली. तत्कालीन परिस्थितीत निजाम व त्याचा वजीर मलिक अंबर यांना लढवय्या व शूर सरदारांची नितांत आवश्यकता होती. मालोजी विठोजी राजेंचे कर्तबगारी मलिक अंबरच्या चाणाक्ष नजरेत तात्काळ भरली. मलिक अंबरने त्यांना निजामशाहीमध्ये सामील करून घेतले. मालोजी राजे यांनी रंकाळा येथे झालेल्या युद्धात आदिलशाही सैन्याचा पराभव केला. त्यांचा पराक्रम पाहून निजामाने त्यांना राजे ही पदवी व पंचहजारी मनसब बहाल केली. मोगलांचे निजामशाहीवर आक्रमण झाले तेव्हा निजामशहाच्या वतीने मालोजी राजे मोठ्या सैन्यासह इंदापूरच्या स्वारीवर गेले. इसवी सन 1606 इंदापूर येथे झालेल्या युद्धात मालोजी राजेंना वीरगती प्राप्त झाली. मलिक अंबरला या मोगलांशी झालेल्या पहिल्या लढाईत मालोजी राजे यांचे पराक्रमामुळे विजय मिळाला. त्यांच्या पश्चात शहाजीराजांना पुणे व सुपे प्रांताची जहागिरी बहाल करण्यात आली. श्री मालोजी राजेंनी जनहितार्थ बरीच कार्य केल्याचा उल्लेख मिळतो. शिखर शिंगणापुरातील तलाव, वेरूळच्या घृष्णेश्वराच्या देवालयाचा जीर्णोद्धार हे त्यापैकी विशेष उल्लेखनीय कार्य आहेत. वेरूळच्या गडीची ही भूमी छत्रपती शिवरायांच्या पूर्वजांची कर्मभूमी आहे. या भूमीतच स्वदेश, स्वाभिमान व स्वराज्याचे अंकुर फुटले. या भूमीचे महत्त्व लक्षात घेऊन पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाने हे क्षेत्र अंतिम अधिसूचनानुसार राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. राज्य संरक्षित स्मारक श्री मालोजी राजे गडीचे एकूण क्षेत्र 1 हेक्टर 14 आर संरक्षित आहे. गडीचे बांधकाम 16व्या शतकातील आहे. गडीच्या तटबंदीकरिता ज्या मातीच्या भिंती उभारल्या होत्या त्या भिंती सद्यस्थितीत अस्तित्वात नसल्या तरी याकरिता केलेल्या दगडी पायाचे अवशेष शिल्लक आहेत. मातीच्या भिंती उभारताना मातीत तणस, कोंडा इत्यादी मिळविल्याचे दिसून येते. त्याचप्रमाणे बांधकामात काही भागात विटा व दगड उपयोगात आणले आहेत. सद्यस्थितीत येथे 2 मातीच्या भिंती उभ्या आहेत. 1 मीटर ते 1.70 मीटर एवढी या भिंतीची जाडी आहे. श्री मालोजी राजे भोसले गढी येथे 2004-05 व 2005-06 वर्षी उत्खनन करण्यात आले. या मुख्यतः स्वयंपाकगृह खोल्याचे पायाभागाचे अवशेष, पूर्व पश्चिम भिंतींचे अवशेष मिळाले. साधारणतः पाच मीटर उंचीचा बुरुजाचा भाग मिळाला आहे. तसेच 2 धान्य कोठार व स्नानगृहाचे अवशेषही मिळाले. संरक्षित क्षेत्र सोडून दर्शनीय भागात श्री शहाजीराजे यांचे स्मारक सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उभारण्यात आले आहे. मराठ्यांचा भोसला.